भिवंडी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या मंदिरात शुक्रवारी 10 मे रोजी 5 दरोडेखोरांनी दरोडा टाकून दानपेटीतून लाखो रुपयाची रोकड लंपास केली होती. धार्मिक स्थळावर दरोडा टाकत पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणाऱ्या या घटनेची ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर शिवाजी राठोड यांनी गंभीर दखल घेत दरोड्याच्या तपासणीसाठी तात्काळ विशेष पथकाची नेमणूक करून त्यानुसार उपलब्ध CCTV फुटेज व गुप्त बातमीदारांनी दिलेल्या बातमीच्या आधारे शिथापीने तपास करून दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना गजाआड केले. यामध्ये 5 दरोडेखोरांचे मुसके आवळले असून अजून 3 आरोपींचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत. यामध्ये गोविंद सीमा गिंबल वय 35 वर्ष गाव दाभलोन तालुका जव्हार, विनीत सुरजी चिमडा वय 19 गाव गरेलपाडा पोस्ट आगई तालुका शहापूर, भारत लक्ष्मण वाघ वय 22 गाव भुईशेत पोस्ट आगई तालुका शहापूर, जगदीश काशीनाथ नावतरे वय 26 गाव गरेलपाडा पोस्ट आगई तालुका शहापूर, प्रवीण काशीनाथ नावतरे वय 22 वर्ष गाव गरेलपाडा पोस्ट आगई तालुका शहापूर अशी अटक दरोडेखोरांची नावे आहेत. दादरा नगर हवेली शहापूर व जव्हारमधून अटक करण्यात आली आहे. या दरोडेखोरांकडून दरोड्यातील रकमेपैकी 2,83,000 रुपये रोख तसेच गुन्ह्यात वापरलेले 2 मोटरसायकल असा एकूण 3,83,000 रुपयाचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान 5 दरोडेखोरांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. हे दरोडेखोर सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी जबर चोरी, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न असे अति गंभीर गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.